जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या गुलंगी ग्रामपंचायत निवडणूक 20 वर्षात प्रथमच बिनविरोध झाल्याचं पाहायला मिळालं आहे. चोपडा तालुक्यात सध्या 52 ग्रामपंचायत निवडणुकी होत आहेत. तालुक्यातील 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून अनेर परिसरातील गलंगी गावात इतिहास घडलाय. या ठिकाणी प्रथमच बिनविरोध निवडणूक झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत रंगराव देवराज यांना एकमुखानं सरपंचपदी घोषित करण्यात आलंय. गेल्या 20 वर्षापासून बिनविरोध होत नव्हती, ते आत्ता ह्यावेळेला झालेली आहे. याचं कारण म्हणजे सर्व गावकरी ह्यावेळेला एकत्र आलेले आहेत आणि ती गावासाठी एकदम चांगली गोष्ट आहे. कारण सर्व गाव जर एक राहिलं तर गावामध्ये भांडण तंटे हे बिलकुल काही होत नाही आणि सर्व समाचाराने सर्व वाद मिटवले जातात. तर याच्यामध्ये आम्ही असं अजून गावामध्ये ठरवलेलं आहे की कोणीही ग्रामपंचायतीमध्ये एक नाया पैसा कोणी याच्यामध्ये खाणार नाही. उलट काय असेल तर ते त्याच्यामध्ये योगदान देतील, पण याच्यामध्ये कोणी एक नाही पैसा खाला नाही असं आमचं अगोदर ठरलेलं आहे. त्याप्रमाणे अपेक्षा आहे सर्व जे निवडून आलेले सदस्य आहेत त्याप्रमाणे वागतील आणि भविष्यात ग्रामपंचायत म्हणजे इतर ग्रामपंचायतीसाठी उदाहरण राहतील, असं चांगलं काम करतील ही त्यांच्याकडनं मी अपेक्षा बघतो. तर आपल्या गावासाठी काहीतरी करायचं आहे या हेतूने त्यांनी गावाच्या 2-3 मिटिंगा घेतल्या, लोकांना समजवलं आणि त्यांच्या पद्धतीने करून दाखवलं. आता सध्या गावातले वातावरण एकदम आनंदित आणि सुरळीत आहे. वादविवाद टोमणे मारणे भांडणे करणे, जो पैसा निवडणुकीत जाणारा होता तो वाचला, टाईम वाचला आणि गाव सर्व एकदम सुरळीत. आता याच्यापुढे अशी अपेक्षा आहे दर पंचवार्षिकला अशी चो आयुवा असे त्यांचे प्रयत्न चालू राहणार आहे. आणि आता गलंगीमध्ये निवडणूक न घेण्याचा असा ठाम निर्णय गावाच्या ग्रामस्थांनी घेतलेला आहे. ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आली, आता आम्हाला बिनविरोध निवडून आणून दिल्यामुळे आमच्या जबाबदाऱ्या आमच्या सगळ्या 9 मेंबरच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत की गावासाठी काहीतरी वेगळं करून दाखवायचं आणि जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आपलं गाव काहीतरी वेगळ्या पद्धतीने चर्चेत राहील. जसं बिनविरोध निवडून आल्यामुळे गावाची चर्चा आहे, तसं गावामध्ये काहीतरी असं वेगळं करून दाखवायचं की गाव जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये राहील की काहीतरी वेगळं करून दाखवायचं. आणि तो संकल्प आम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन नक्की पूर्ण करणार आणि तुम्ही त्या गोष्टीने आम्ही त्याप्रमाणे आम्ही प्लॅन तयार करणार.